2012 मध्ये इंडस्ट्री इन्स्पेक्टर या पदासाठी झालेल्या परीक्षेत हा प्रश्न विचारण्यात आला होता. याच्यामध्ये विचारण्यात आलं होतं विच ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज ऑफ द एमआयडीसी, म्हणजे एमआयडीसी चे कोणकोणती कार्य आहेत. तर इथं चार ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, तर यांच्यापैकी कोणकोणती होती. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आता हे प्रश्नाचं उत्तर तुम्ही कसं देणार, जर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे व्यवस्थित पद्धतीने बघितला तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अत्यंत योग्य रीतीने देऊ शकाल. तर याच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की त्याच्यावर आपण विविध जे अपडेट्स असतो या पदासंबंधीच्या तर त्या देत असतो. म्हणून तुम्ही इंडस्ट्री इन्स्पेक्टर हे जे चॅनल आहे हे तुम्ही आजच जॉईन करून ठेवा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि तुम्ही टेलिग्रामवर सर्च करून सुद्धा हे शोधू शकतात. अशा पद्धतीने आपला लोगो आहे. याच्यामध्ये फक्त जे इंडस्ट्री इन्स्पेक्टर या पदासाठीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठीच हा ग्रुप बनवण्यात आलेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, म्हणजेच त्याला शॉर्टफॉर्ममध्ये MIDC म्हणतात, तर या MIDC विषयी माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हा आपला इंडस्ट्री इन्स्पेक्टर मेन्स लेक्चर सिरीजचा हा आपला पहिला लेक्चर आहे. बघा, आपण विविध जे घटक आहेत ॲक्च्युअलमध्ये जे टेक्निकल पार्ट आहेत तर त्यांचे लेक्चर सिरीज आपण आणणार आहोत, कारण की यांच्याविषयी पाहिजे तेवढं रेफरन्स मटेरियल मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे. पण जेवढी जास्त इन्फॉर्मेशन आपल्याला गोळा करता येईल तेवढी इन्फॉर्मेशन गोळा करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं हे काम असणार आहे. म्हणूनच या लेक्चर सिरीजला भरभरून प्रेम द्या, भरभरून शेअर, लाईक, सबस्क्राईब जे तुम्हाला करता येईल तर ते करा, कारण की याच्याने मलासुद्धा मोटिवेशन भेटतं मेहनत करून लेक्चर बनवण्यासाठी. ओके, तर हा आपला सिलेबसमधला जो 10वा पॉईंट आहे त्याच्यामध्ये मेन्शन केले महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC. बाकीचे जे विकास महामंडळ आहेत, म्हणजे बाकीचे जे महामंडळ असतील त्यांच्याविषयी सुद्धा येणाऱ्या भागामध्ये आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तसेच याचा जो टेक्निकल पार्ट आहे इंडस्ट्री इन्स्पेक्टरचा, तर तो सुद्धा आपण प्रामुख्याने एक एक गोष्टी त्याच्या कव्हर करणार आहोत. ओके, तर सुरू करूया आपल्या या लेक्चरला. तर आजचं की लेक्चर बनवताना मी एक काळजी घेतलेली, कारण की काय होतं जेव्हा आपण लेक्चर बनवतो तर इंग्लिश मिडियमवाले म्हणतात की आम्हाला इंग्लिशमध्ये मटेरियल पाहिजे, मराठीवाले म्हणतात आम्हाला मराठीमध्ये पाहिजे. म्हणूनच आजचं हे लेक्चर बनवताना मी थोडं बायलिंग्वल बनवलेलं आहे आणि मटेरियल हे बायलिंग्वल आहे, दोन्ही भाषेत अवेलेबल आहे. म्हणजे जे इंग्रजीवाले असतील ते इंग्रजीवाले रीड करा काही ना काही, कारण की सायन्स बॅकग्राऊंड असल्यामुळे इंग्रजी लवकर समजतं, किंवा काहींना मराठी लवकर समजतं त्यांच्यासाठी मराठी पण मटेरियल आहे. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे आणि या लेक्चरची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, तर ती जॉईन करून घ्या. सुरू करूया आपण. महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इज अ प्रोजेक्ट ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अँड इट्स अ लीडिंग कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र. बघा, हे जे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आहे ज्यालाच आपण शॉर्टफॉर्ममध्ये MIDC म्हणतो आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये म्हणजे संपूर्ण व्हिडिओमध्ये मी त्याला MIDCs म्हणणार आहे, हे महाराष्ट्र राज्य शासनाचा एक प्रकल्प आहे, एक प्रोजेक्ट आहे आणि महाराष्ट्र शासनातील एक अग्रगण्य महामंडळ आहे. हे कॉर्पोरेशन आहे, हे सरकारचा भाग नाही. आता कॉर्पोरेशन आणि सरकार ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. बघा, आता SST महामंडळाचं आंदोलन चालू होतं. महामंडळाचं आंदोलन कशासाठी चालू होतं की आम्हाला तुम्ही सरकारच्या सेवेमध्ये सामील करून घ्या. आता आम्ही महामंडळ आहे, महामंडळ म्हणजे एक ऑटोनॉमीचा पार्ट असतो, त्याच्या डिसिजनमध्ये डे टू डे डिसिजनमध्ये गव्हर्नमेंट इंटरफेअर करत नाही, महामंडळ आहे. मग अशी महाराष्ट्रात जवळपास 22 जास्त अशी महामंडळ आहेत. म्हणूनच राज्य शासनाने जेव्हा म्हणजे कन्सर्न जाहीर केला होता आपला की SST विलिनीकरणाचा, तेव्हा त्यांनी हे सांगितलं होतं की जर आज SST महामंडळाला जर आपण सरकारी सेवेत दाखल केलं तर अशी जी 22 महामंडळ आहेत ज्याच्यापैकी MIDC सुद्धा आहे, तर त्याचे सुद्धा उद्या कर्मचारी म्हणतील की आम्हाला सुद्धा तुम्ही सरकारी सेवेत सामील करून घ्या. सांगण्याचा उद्देश एवढा होता की महामंडळ काय हे तुम्हाला समजावं, याच्यासाठी मी तुम्हाला थोडंसं जो करंट इश्यू आहे त्याच्याशी रिलेट करून दाखवलं. ओके, हा एक पार्ट झाला की हे एक कॉर्पोरेशन आहे जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा एक स्पेशल प्रोजेक्ट आहे. इट प्रोव्हाइड बिझनेसेस विथ इन्फ्रास्ट्रक्चर. मग कोणकोणते इन्फ्रास्ट्रक्चर येतं, याच्यामध्ये लँड येतो, रोड्स, वॉटर सेफ्टी सॉरी वॉटर सप्लाय, ड्रेनेज फॅसिलिटीज अँड स्ट्रीट लाईट्स. म्हणजेच हे व्यवसायांना पायाभूत सुविधा पुरवतो. काय पुरवतो? इन्फ्रास्ट्रक्चरल सपोर्ट पुरवतो. लक्षात आलं, म्हणजे हे कार्य पण आहे, म्हणजे ऍक्टिव्हिटी आहे, लक्षात ठेवा. हे काय करतं, त्यांना इन्फ्रास्ट्रक्चरल सपोर्ट पुरवतो. मग त्याच्यामध्ये जमीन असेल, जमीन बांधलेली असू शकते, म्हणजे ओपन प्लॉट असू शकतो किंवा बिल्डअप स्पेस असू शकतं. म्हणजेच एक मोकळा भूखंड असेल, तुम्हीच त्याला रिपेअर करा, तुम्हीच त्याच्यावर जे सगळी प्रक्रिया करा. आणि किंवा एक बांधलेला जागा, बांधलेली जागा म्हणजे काय, कंपनी बांधून नाही भेटणार. म्हणजे संपूर्ण जो स्पेस असेल ना, तर समजा आता शेतीची जागा असेल तर तिथे ते मुरून टाकतील, सपाट करतील, तिथं ड्रेनेज लाईन टाकतील, इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करतील, म्हणजे त्याला ती बांधलेली जागा MIDC टर्म्समध्ये झाली. त्याच्यानंतर पाणी पुरवठा देण्यात येईल आणि ड्रेनेज सुविधा तसेच स्ट्रीट लाईट सुद्धा देण्यात येतील. तर हे सर्व काम कोण करत असतं, तर हे सर्व MIDC करत असते. असा प्रश्न येऊ शकतो की त्याचे CEO कोण आहेत.
चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणतात त्याला, म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतात. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशी जी टर्म आहे म्हणजे सीईओ टर्म, ही सहसा कंपनीच्या भाषेत वापरली जाते. आणि कॉर्पोरेशन बनवण्याचं काम असंच असतं की कॉर्पोरेशन एका कंपनी मार्फत काम, म्हणजे कंपनीसारखं काम करावं आणि कंपनीसारखंच प्रॉफिट सरकारला द्यावं, त्याचाच तो उद्देश असतो. तर असा एक वन लाईनर मध्ये येऊ शकतो की खालीलपैकी कोण जे आहेत एमआयडीसीचे सीईओ आहेत, तर लक्षात ठेवा डॉक्टर पी अनबलगन. अनबलगन थोडा नाव अवघड आहे पण लक्षात ठेवा, अनबलगन, डॉक्टर पी अनबलगम हे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत एमआयडीसीचे. पुढे आता या संस्थेची स्थापना कशी झाली या संस्थेविषयी थोडी माहिती घेऊया. तर या संस्थेची स्थापनेचा दिवस जो आहे 1 ऑगस्ट 1962 आहे, या दिवशी या ऑर्गनायझेशनची स्थापना झाली. परंतु याची स्थापना होण्यासाठी एक कायदा पारित करावा लागला ज्याचं नाव आहे एमआयडीसी ऍक्ट 1961. तर परीक्षेत जर तुम्हाला असं विचारलं की एमआयडीसी कायदा कोणत्या साली पारित करण्यात आला, तर त्याचं उत्तर असेल 1961. परंतु एमआयडीसी या संस्थेची स्थापना कधी झाली, तर त्याचं उत्तर असेल 1962. या दोन वर्षांमधलं घोळ थोडा लक्षात घ्या, आयोग तुम्हाला कन्फ्यूज करू शकतो सिंपल लाईनमुळे की एमआयडीसी ऍक्ट कोणत्या वर्षी पारित करण्यात आला, तर त्याचं उत्तर असेल 1961. आणि एमआयडीसी कधी स्थापन झाली, त्याचं उत्तर असेल 1962. ओके, म्हणजे 1962 स्थापन झालं कशानुसार, 1961 ऍक्टनुसार. तर ही महाराष्ट्र सरकारची एक प्रमुख औद्योगिक पायाभूत सुविधा विकास संस्था म्हणून स्थापन करण्यात आली, म्हणजे काय, इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट एजन्सी. ओके, पुढे जाऊया आपण. याचे उद्देश काय, सिम्पली म्हणजे विचार असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, खालीलपैकी एमआयडीसीची काय काय उद्दिष्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग्स आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द एमआयडीसीज, तर काय ते आपण बघून घेऊया. फर्स्ट, सेटअप इंडस्ट्रियल एरियाज फॉर प्लॅन अँड सिस्टमॅटिक इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, नियोजित आणि पद्धतशीर औद्योगिक विकासासाठी औद्योगिक क्षेत्र निश्चित करणे. आता बघा, म्हणजे राजस्थानमध्ये इतकं वाळवंट आहे आणि तिथे समजा त्यांच्या एमआयडीसीने ठरवलं, तिकडच्या म्हणजे जी एमआयडीसी त्यांनी ठरवलं की इथं इंडस्ट्रियल एरिया डेव्हलप करायचं, तर तिथे होऊ शकतो का? नाही, का नाही होऊ शकत? प्लॅन अँड सिस्टमॅटिक वे नाही आहे तो. म्हणजे इंडस्ट्रियल एरिया डेव्हलप करायचा तर त्याच्यासाठी प्लॅन अँड सिस्टमॅटिक वे पाहिजे, म्हणजेच काही नियोजित आणि पद्धतशीर जर औद्योगिक विकास साधायचा असेल त्याच्यासाठी औद्योगिक क्षेत्र निश्चित करावे लागतात. म्हणजे या जागेवर आपल्याला उद्या, म्हणजे ही एक लँड आहे, या लँडवर आपल्याला इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटीज चालू करायचे, तर ती लँडचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करावा लागेल. तर तो सगळंच काम कोण करतं, हे एमआयडीसी करतं. एमआयडीसीचा पहिला उद्देश काय, की नियोजित आणि पद्धतशीर औद्योगिक विकासासाठी औद्योगिक क्षेत्र निश्चित करणे. ॲक्टिव्हिटी लक्षात ठेवा की टू सेटअप इंडस्ट्रियल एरियाज, की इंडस्ट्रियल एरिया सेटअप करणं, जसं पुण्याचं झाकण आहे, ओके, ठाण्याकडचं आहे, मुंबईकडचं आहे, तर हे काय त्यांनी एक एरिया ठरवून दिला ना की हां चाकण, चाकणला इथं पुण्याच्या इथं तो इंडस्ट्रियल एरिया असेल. तर हे काम कोण करतं, हे एमआयडीसी करतं. दुसरं ऑब्जेक्टिव्ह काय, टू फंक्शन ॲज स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी इन डेव्हलपमेंट ऑफ इंडस्ट्रियल एरियाज, औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून काम करणं. म्हणजे बघा, आता असं नाही व्हायला पाहिजे, समजा एक टेस्ला कंपनी भारतात आली, असं समजा की टेस्ला कंपनी भारतात नाही आता, ओके, टेस्लाला भारतात बोलवलं आणि महाराष्ट्रात बोलवलं आपण आणि सांगितलं की तुम्ही महाराष्ट्रात प्लॅन सेटअप करा आणि सांगितलं की जा पुण्याजवळ इथे 300 एकर जागा आहे ती आहे ती घेऊन घ्या तुम्ही, पण ती जागा त्यांना रेडीमेड करून द्यावी लागेल. रेडीमेड म्हणजे काय, की जो प्लॉट असेल समजा त्याच्यावर गवत असेल, शेती असेल, म्हणजे झाडं असतील, तर ते झाडं वगैरे तोडून त्यांना प्लेन करून द्यावा लागेल तो पूर्ण प्लेस. त्याच्यानंतर तिथंपर्यंत रोडसुद्धा प्रोव्हाइड करावे लागतील, रोड्स, रेल कनेक्टिव्हिटी जे काय असतात, कारण की लॉजिस्टिक सपोर्ट प्रोव्हाइड करावा लागेल. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करावा लागेल, ड्रेनेज सुविधा प्रोव्हाइड करावा लागेल, पाणी पुरवठा मुबलक प्रमाणे द्यावा लागेल. म्हणजेच काय, ही एक स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी आहे, ओके. तर याचं सुद्धा ती प्लॅनिंग करते, की असं नाही की फक्त हा इंडस्ट्रियल एरिया हा घोषित करून दिला, जसं ते जंगल नाही घोषित करत, हा हे जंगल आहे आजपासून घोषित करून दिलं, त्याच्यावर काहीच इंटरफेअर नाही करायचं, तर तसं नाही करत एमआयडीसी. एमआयडीसी ही स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी असल्यामुळे ती डेव्हलपमेंट ऑफ इंडस्ट्रियल एरियासाठी जे काही गरजेचं असेल ते करण्याचा प्रयत्न करते. आणि याची फिलॉसॉफी काय आहे, याचा उद्देश काय, प्रॉस्पेरिटी टू ऑल थ्रू इंडस्ट्रियलायझेशन, म्हणजेच सर्वांची समृद्धी, सर्वांचे कल्याण, कशाद्वारे, औद्योगिकीकरणाद्वारे. म्हणजे औद्योगिकीकरणाद्वारे सगळ्यांचे कल्याण करणे हे एमआयडीसीची कॉर्पोरेट फिलॉसॉफी आहे. सिंपल भाषेमध्ये विचारू शकतात, सिंपल एक प्रश्न विचारू शकतो की एमआयडीसीची कॉर्पोरेट फिलॉसॉफी काय, तर त्याचं उत्तर काय असलं पाहिजे, प्रॉस्पेरिटी टू ऑल थ्रू इंडस्ट्रियलायझेशन. पुढे जाऊया, अचीवमेंट्स काय आहेत, उपलब्धी काय आहेत. तर आत्तापर्यंत यांनी 289 औद्योगिक क्षेत्र बांधलेले आहेत, जे जवळपास 66,000 जास्त हेक्टर लँडवर पसरलेलं आहे. त्याच्यानंतर हे काय करतात एमआयडीसीवाले, कधी कधी काही एरियाला काही स्पेशलाइज एरिया घोषित करतात, म्हणजे हा एवढा जो समजा हा 100 एकरची लँड आहे,
तर ते असं सांगतील की या 100 एकरच्या लँडमध्ये फक्त आयटी पार्क असेल, म्हणजे आयटीशी संबंधित उद्योग असतील. मग असे जे डिफरंट स्पेशलाइज म्हणजे डेव्हलप्ड स्पेशलाइज पार्क, इथं लक्षात ठेवा, डेव्हलप स्पेशलाइज पार्क फॉर द डिफरंट इंडस्ट्रियल सेक्टर्स इन्क्लुडिंग आयटी, बीटी, स्पेशल इकॉनॉमिक झोन्स, वाईन्स पार्क, सिल्वर झोन अँड जेम्स, म्हणजे अशा स्पेशलाइजसाठी वेगवेगळे जे सेक्टर आहेत घोषित करण्याचं काम सुद्धा हे करत असतं. आता MIDC इज एक्सपांडिंग लँड बँक. आता यांच्याकडे ना सगळ्यात मोठी लँड बँक आहे. लँड बँक का म्हणतात, कारण की MIDC कडे आज सर्वात म्हणजे सर्वात जास्त लँड होल्ड करून ठेवला आहे MIDC ने. MIDC कडे खूप मोठी जागा आहे म्हणून त्याला लँड बँक म्हणतात. जसं बँकमध्ये खूप पैसा असतो ना, म्हणजे तर यांच्याकडे जमिनी आहेत. ओके तर यांच्याकडे काय आहेत, जमिनी आहेत. तर तुम्हाला इथं दिसेल की यांची सर्वात जास्त जमिनी जर तुम्हाला बघायची असतील तर कुठं दिसेल, कोकण रिजनमध्ये जवळपास यांच्याकडे 15,000 जास्त एकरची लँड आहे, ज्याच्यात ते इंजिनिअरिंग, फूड प्रोसेसिंग, ऑटो कंपोनंट्स, केमिकल अँड फार्मास्युटिकलच्या कंपन्या तिथं काम करतात. कुठलं रिजन, मुंबई, ठाणे, रायगड रिजन, म्हणजे हे संपूर्ण जे कोकणचे जे रिजन आहे ना, ओके, या कोकणच्या रिजनमध्ये. त्याच्यानंतर पुणे, चाकण, तळेगाव, सातारा हा जो पूर्ण जो एरिया आहे ना, इथं 8,000 जास्त एकरची लँड आहे, जिथं डेटा सेंटर, जेम्स, ज्वेलरी, इंजिनिअरिंग, फूड प्रोसेसिंग, ऑटो कंपोनंट्स, ESDM अँड लॉजिस्टिंग. ESDMचा अर्थ काय होतो लक्षात घ्या, ESDM म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिस्टीम अँड डेव्हलपमेंट अँड मेंटेनन्स, इलेक्ट्रॉनिक सिस्टीम डेव्हलपमेंट अँड मेंटेनन्स. ओके, त्याच्यानंतर नाशिक, मालेगाव हा पण एरिया आहे, औरंगाबादची ऑरेक सिटी आहे, ओके, नागपूर, अमरावती आहे. तर हे सुद्धा तुम्ही एका वेळी रीड करून घ्या. यांचे काही इम्पॉर्टंट ॲक्विजिशन्स आहेत की जिथं त्यांनी सगळ्यात जास्त लँड घेऊन ठेवलेले आहे, तर हे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या लोकेशनवर आहे. जसं इथं अहमदनगर आहे, इथं नागपूर अमरावतीचा रिजन आहे, हा औरंगाबादचा रिजन आहे, हा कोल्हापूरचा रिजन आहे, हा पुण्याचा रिजन आहे, हा मुंबई ठाणेचा रिजन आहे. तर याच्यातील जे नावं आहेत ना, तर ती एका वेळी तुम्ही फक्त रीड करून घ्या, म्हणजे पाठ करण्याची गरज नाही, फक्त एका वेळी आपल्याला माहिती पाहिजे. आता MIDC ने पुढील 5 सुद्धा प्लॅन ठेवला की पुढील 5 आपल्याकडे काय प्लॅन असला पाहिजे. आत्ताच आपण म्हटलं की ही एक MIDC इज वन ऑफ द लार्जेस्ट इंडस्ट्रियल लँड बँक, लँड ओनर. म्हणजे ही लँड बँक का म्हणतो, कारण की खूप मोठं लँड यांच्याकडे आहे. म्हणजे किती आहे बघा, 2.5 lakhs of acres, म्हणजे 2.5 lakh acres जास्त लँड या MIDC कडे पडलेली आहे. आणि पुढील 5 यांचा प्लॅन आहे की 40,000 एवढी लँड पुन्हा घ्यायची, पुन्हा ताब्यात घ्यायची. ओके, तर हेच त्यांचे काही प्लॅन दिलेले आहेत. बघा, खार्डी, रांजणगाव, सिरनर, लासूर, DMIC दिघी, खालापूर, तळोजा, रांजणगाव, तर हे सगळं त्यांचे काही प्लॅन दिलेले आहेत. हे फक्त तुम्हाला वाचायचे. ओके, एका आणखी काही इम्पॉर्टंट ॲक्विजिशन्स बघूया, महत्त्वाचे संपादन बघूया. इंटिग्रेटेड लॉजिस्टिक पार्कसाठी जे आहे ना, म्हणजे एकात्मिक लॉजिस्टिक पार्कसाठी चाकण 5 प्रोजेक्ट सुरू होणार, म्हणजे चाकण फेज 5 प्रोजेक्ट सुरू होणार आहे. इथं 500 acres जमीन संपादित केलेली आहे आणि जयपूरमध्ये सुद्धा नियोजित आहे. म्हणजे हे जयपूर राजस्थान वालं का नाही, तर हे JAYPUR वालं जयपूर आहे, महाराष्ट्रातच आहे हे जयपूर. इथं सुद्धा नियोजित आहे इंटिग्रेटेड लॉजिस्टिक पार्क. दुसरं आहे डेटा सेंटर पार्क. असं विचारलं जाऊ शकतं की MIDC चे डेटा सेंटर पार्क कुठे नियोजित आहे, तर लक्षात ठेवा, तळोजा, खालापूर, तळेगाव. ओके, हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल की 500 acres, 500 acres, 250 acres हे एका वेळी लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, परंतु डेटा सेंटर पार्क त्यांचे कुठे आहे, तळोजा, खालापूर आणि तळेगाव. त्याच्यानंतर शहापूर, धेरंड येथे आशियातील पल्प अँड पेपर यांसारख्या ज्या इंडस्ट्री आहेत त्यांच्यासाठी जे मटेरियल लागतं, जसं लगदा लागतो, कागद लागतो, पॅकेजिंगचे सर्वात मोठे उत्पादन इथं घेतले जाणार आहे. कुठे, शहापूर, धेरंड येथे. त्याच्यानंतर डिमांड लेड ग्लोबल अँड रिजनल, म्हणजे जे डिमांड लेड आहेत त्यांना पूर्ण करण्यासाठी ज्या काही इंडस्ट्री असतील तर त्या खालील जागेवर नियोजित करण्यात येतील. जसं रांजणगाव फेज 3, दापचेरी, खर्डी फेज 1, फेज 2, खालापूर, मालेगाव म्हणजे अजंग येथे, तळेगाव फेज 4, चाकण फेज 5. पुढचं बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. बघा, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि CEO हा वेगळा असतो. CEO हे दैनंदिन काम पाहतं, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स दैनंदिन काम पाहत नाही, फक्त ते त्यांच्या पॉलिसीला इन्फ्लुएन्स करतात, ते पॉलिसी डिसाईड करण्याचं काम करतात. दैनंदिन काम जे असतात ते CEO करतात. CEO का नाही आपल्याला माहिती आहे, Dr. P. Annabalagan, ओके, मुख्य कार्यकारी अधिकारी. तर हे तुम्हाला काही नावं लक्षात ठेवायची संचालक मंडळाची. परीक्षेमध्ये सिंपल प्रश्न विचारला जाऊ शकतो की बोर्ड ऑफ डायरेक्टर्स कोण आहेत MIDC चे, तर बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे अध्यक्ष कोण आहेत, सुभाष राजाराम देसाई, जे मंत्री आहे, उद्योग मंत्री आहे. उद्योग मंत्री ससा करून याचे अध्यक्ष असतात आणि उपाध्यक्ष राज्यमंत्री असतात उद्योग. तर ती कोण आहे, अदिती तटकरे, माननीय अदिती तटकरे या ज्या आहेत राज्यमंत्री आहेत. त्याच्यानंतर काही सदस्य आहेत, 1, 2, 3, 4, 5 सदस्य असतात आणि बाकीचे जे आहेत तर ते
विशेष आमंत्रित सदस्य आहेत. हे सुद्धा तुम्ही एका वेळी रीड करून ठेवा. हे पाठ करण्याची गरज नाही, फक्त पाठ काय करायचं, अध्यक्ष उपाध्यक्ष आणि हे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत सीईओ आहेत ते तुम्हाला पाठ करायचे. ऑर्गनायझेशनल चार्ट जर बघितला तर ते एक सीईओ असेल, म्हणजे जे आपले डॉक्टर पी अनब बलगम जे आहेत ते असतील आणि त्यांच्या खाली चार जे आहेत तर ते जॉईंट सीईओ असतील, 1, 2, 3 आणि 4. तर एका सीईओकडे काय असणार आहे, ॲडमिनिस्ट्रेशनचा पार्ट असणार आहे आणि 2 स्पेशल प्रोजेक्टसाठी सीईओ असतील आणि 1 कोकणसाठी 1 स्पेशल सीईओ देण्यात आलेला आहे. पुढे काही फील्ड ऑफिसर सुद्धा असतील. या फील्ड ऑफिसर्सला त्यांनी 4 भागात विभागलं आहे. एकाकडे लँड डिपार्टमेंट असेल, म्हणजे सगळं लँडचं, समजा एखाद्या कंपनी असेल त्याला लँड विकत घ्यायची असेल, लँड रेंटवर घ्यायची असेल, काही करार करायचं असेल तर तो या लँड डिपार्टमेंटला भेट देईल. इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे, म्हणजे काही इंजिनिअरिंग संबंधी काही परमिशन्स असतील, काही क्वालिटी चेक असेल तर ते इंजिनिअरिंग डिपार्टमेंट बघणार आहे. एक अकाउंट डिपार्टमेंट आहे आणि एक फायर डिपार्टमेंट आहे. फायर म्हणजे हेच आपलं अग्निशामक दल वालं, कारण की इंडस्ट्रियल एरियामध्ये आग लागण्याचा धोका जास्त असतो म्हणून त्यांच्यासाठी एक सेपरेट फायर डिपार्टमेंट बांधण्यात येतं. ओके, हा लोगो महत्वाचा काय, कारण की काही वेळेला विचारला जातो की यांचा मोटो काय आहे, फिलॉसॉफी काय, तर उद्यमांत सकलम समृद्धी, जे मला संस्कृत एवढं व्यवस्थित वाचता नाही येत, बट हे लक्षात ठेवायचं, उद्यमांत सकल समृद्धी, म्हणजे आपण जे पाहिलं होतं ना प्रॉस्पेरिटी टू ऑल थ्रू इंडस्ट्रियलायझेशन, त्याचा अर्थ हाच आहे. ओके, आता याची स्थापनेमागील कहाणी आपल्याला बघायची, हिस्ट्री बघायची की MIDC स्थापना कशा पद्धतीने झाली. बघा, जेव्हा महाराष्ट्र स्वतंत्र झाला, म्हणजे महाराष्ट्र स्वतंत्र म्हणजे महाराष्ट्राचे 2 भाग झाले, स्वतंत्र राज्य म्हणून कारभार करण्यास जेव्हा महाराष्ट्राने सुरुवात केली 1960 मध्ये, तर त्यावेळी महाराष्ट्र सरकारने जे आहे एक बोर्डचं गठन केलं होतं, तो होता बोर्ड ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. ओके, औद्योगिक विकास मंडळ, ज्याला BID म्हणतात, ज्याची स्थापना 1 ऑक्टोबर 1960 रोजी करण्यात आलेली होती आणि याचे पहिले चेअरमन होते HG बर्वे. लक्षात ठेवा, असं विचारलं जाऊ शकतं, औद्योगिक विकास मंडळाचे पहिले म्हणजे चेअरमन कोण होते, पहिले अध्यक्ष कोण होते, तर HG बर्वे हे त्याचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर शासनाकडनं आणि उद्योग मंत्रालयाकडनं विविध समित्या स्थापन करण्यात आल्या की कशा पद्धतीने आपण इन्व्हेस्टमेंटला अट्रॅक्ट करू शकतो आपल्या राज्यात. तर एक बोरकर समिती होती. ओके, एक बोरकर समिती होती, म्हणजे बोरकर समिती कशासाठी स्थापन करण्यात आली होती, की उल्हास वॉटर व्हॅली वॉटर सप्लाय जी आहे, म्हणजे उल्हास खोऱ्यातील पाणी पुरवठ्याच्या विकासाची जबाबदारी या औद्योगिक विकास मंडळाकडे सोपवण्यात आली होती. हे जे इथं हे जे मंडळ स्थापन करण्यात आलं होतं ना, HG बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक विकास मंडळ, तर यांच्याकडे उल्हास खोऱ्यातील पाणी पुरवठ्याच्या विकासाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्याच्यानंतर त्यांनी कायदा तयार केला, या BIDने ना एक लेजिस्लेशन तयार केलं, लेजिस्लेशन म्हणजे कायदा तयार केला, तो राज्य शासनाकडे पाठवला, राज्य शासनाने तो विधिमंडळात मांडला आणि विधिमंडळात जे आहे तर ते पारित करण्यात आलं आणि 1 ऑगस्ट 1962 रोजी या MIDCची स्थापना झाली. ओके, एक स्वतंत्र कॉर्पोरेशन म्हणून स्थापना झाली. पण कायदा कधी पारित करण्यात आला, 1961 मध्ये, आणि ॲक्च्युअलमध्ये स्थापना कधी झाली, 1 ऑगस्ट 1962 मध्ये. जेव्हा हे म्हणजे MIDCची स्थापना झाली तेव्हा वागळे इस्टेट ठाणे तेथे एक छोटा कार्यक्रम ठेवण्यात आला आणि त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते त्यावेळीचे मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण. ओके, तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण MIDC विषयी संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केला की MIDC काय असते, कशा पद्धतीने फंक्शन करत असते. तर तुम्हाला हा व्हिडिओ बघून समजलं असेल की MIDCच्या ऍक्टिव्हिटीज काय असतात, जो पहिला प्रश्न होता, तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण ऑरिक सिटी विषयी माहिती घेणार आहोत, औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी काय आहे याच्याविषयी. कंबाईनमध्ये आत्ताच नुकताच प्रश्न विचारला गेला होता, यावर्षी जी कंबाईन झाली होती ना बी कंबाईन ग्रुप बी, तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रिलिममध्ये प्रश्न होता, मेन्समध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. इंडस्ट्रीशी संबंधित जेवढ्या पण ॲक्टिव्हिटी आहेत त्यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर येणाऱ्या पुढच्या भागात आपण या टॉपिकवर व्हिडिओ कव्हर करणार आहोत. तर तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करणे अजिबातच विसरू नका, कारण की जेवढे जास्त तुम्ही सबस्क्राईब करणार येईल म्हणजे नोटिफिकेशन येईल आणि त्या नोटिफिकेशनमुळे आपले व्हिडिओ तुमच्याजवळ जास्तीत जास्त पोहोचतील. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.